नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, माझ्याकडं एक जुनी हे पडलं आहे, सलवार पडलेली आहे आणि इथं पिठाच्या पिशव्या आहेत, त्या घेणार आहोत. बघ, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्वतः बघ, तुम्ही कुठलं एक गोल घेऊ शकते बघा. असा आपण कट करून घ्यायचा आहे आणि तो आपण कट करून घ्यायचा आहे. जुनी पातळी होती बघ, ती काय चालेल ना. आपण गोल कट करून घेतले आहे. आता हा डबल आहे, तुम्ही डबल ठेवणार आहे तसं. तुम्ही सिंगल घेतलं तरी चालेल. आता काय करत आहे आपण, कापड भरपूर मोठा असं असतं बघा. जेव्हा पायाकडे साहित्य बघ, कारण भरपूर असं मोठं कापड असत. हे या ठिकाणी आपण डबल कापड घेतलेलं आहे. असं पकडून सारखं आपण राहून दाखवून घेऊ. दिसत ग तुम्हाला बघा, आपण कुठं तरी खून करायची एक बघा. इथं आपण खून करून घेऊया असे. आता इथून आपण मोदत आहे. असं राऊंड मध्ये मोदत मोदत चालायचं. इथे आलं बघा, 1:29 आलं. आपण 30:30 घ्यायचं आहे. आता ही पिशवी आहे ना, आपण आता उंची आहेत ना आपल्या आवडीनुसार घेऊ आपण. इथं बघा, मी घेत आहे 7 इंच. आता आपण असं बोलत घेऊ किती आहे ते. आपल्याला पाहिजे आहे 1:29 आहे, पाहिजे आहे तिथे 25 आहे. पूर्ण पट्टी आपली पण झाली आहे. या खाली असं जॉईंट करायचं. एक पट्टी काढून घ्यायचं पाहिजे असं पूर्ण. इथे बघा, आता पूर्ण मी कापड असं आखून घेतलं आहे. असं ठेवत बघा, हे डबल फोल्ड घेतले आहेत मी. ते बघू सगळं डबल आहे. आपली कटिंग झालेली आहे का?
आणि तुम्हाला हे घेतलं जायचे, हे बघा वरचा नेक असतो बघा तो घेतला जायच मी. आपण असा ठेवायचा आहे. याची उंची तुम्हाला दाखवते किती आहे ती बघा. तयार 6.5 आहे. इथे तिचं फोल्ड केलं आहे, त्यामुळे दोरी पण टाकून घेतली आहे. तुम्ही दाखवते आता मी याची. आता या ठिकाणी बघा आपण जे राऊंड कट केले आहेत ना ते बघा. कापडाचा एक पीस खालती ठेवायचा, मध्ये ते दोन आपण कट केले राऊंड ते ठेवायचे, आणि साईड साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे. मध्ये पिनअप वगैरे करून घेऊ शकता तुम्ही. साईडने शिलाई मारून घ्यायचं. आपण मध्ये काय करायचं आहे, आडवी आपण शिलाई मारून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा मी आता आडव्या शिलाई मारून घेते अशा. म्हणजे आपला कागद इकडे तिकडे सरकणार नाही. म्हणजे साईडचं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करायचं, एकदम असा राऊंडमध्ये शेप त्याला देऊन घ्यायचं आहे. आता बघा आपण ही पट्टी कट केली ती, तर हे छोटासा प्लॅस्टिकचा तुकडा कमी होता, तर आपण ते एक जॉईंट करून घेऊ. थोडीशी तब्येत बरी येते, मग आवाज थोडासा खराब येत असेल खरखर सारखा, कारण घसा वगैरे भरपूर असं दुखत आहे. तर आता आपण बघा कापडाच्या पण दोन पट्ट्या कट केल्या त्या, तर एक पट्टी खाली ठेवायची आहे, मध्ये प्लॅस्टिकचा कागद टाकायचा आहे, आणि वरून पुन्हा कापड ठेवायचं आहे. एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला कट करून टाकायचा या पद्धतीने. या ठिकाणी बघा आपले शिलाई मारून झाले आहेत. इथे सुद्धा आपण बघा एक्स्ट्राचा जो प्लास्टिकचा कागद आहे तो कट करून घेऊ आपण सारखा, आणि कापड पण कट करून टाकू. आता बघा आपण दोन्ही भाग असे पकडायचे आहे, आणि त्याला 1/2 इंच अशी शिलाई मारून घ्यायची आहे, कारण आपण 1.5 इंच यानंतर जास्त घेतलं तर बघा असा गोल भाग सारखा तयार झाला आहे. आणि हा राऊंड त्याच्या असा ठेवायचा या पद्धतीने, आणि साईड साईडने आपल्याला पिना पण मारून घेऊ शकतो. शिलाई मारून गेला रे तरी चालतं, कारण कमी नाही येणार आणि जास्त पण नाही होणार. जर बाय चान्स जर जास्त झालं थोडंफार तर तुम्ही कळलं शिलाई मारू शकता, तर एखादी चुन टाकू शकता. पूर्ण राऊंड मध्ये शिलाई मारून घ्या. मग आता शिलाई मारून झालेलं आहे, आता आपण हे सुईचं करून घेऊ. कारण डबल कागद टाकला त्याच्यामुळे बेस खूप जाड झाला, त्याचा चांगला झाला एकदम. म्हणजे बेस जाड आहे त्याच्यामुळे आपण ते पडणार वगैरे काही नाही, असं एकदम व्यवस्थित बसून राहील ते. आता आपण हा बघा नेफा घेतलेला आता वरचा येऊ, तो आता आपण मोजून घेऊ. आणि जो एक्स्ट्रा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. बघा एवढा जास्त उरतो, थोडंसं 1/2 इंच आपण जास्त ठेवायचं. सर आता मी नाळी थोडीशी ओढून घेते, म्हणजे आपल्याला नाळी पण मोठी भेटेल. एका साईडला ओढून घेते, एक्स्ट्राचं कट करायचं.
बघा दोन्ही साईड पकडून अशा आपण शिलाई मारून घ्यायची आहे तिरकस अशी. बघा आता शिलाई मारून झाली आहेत आपली. बघा आता असं उलट टाकायचं हे. आता या ठिकाणी बघा असं पकडीत जायचं आणि शिलाई मारून घ्यायची राऊंडमध्ये. खूप सोपं आहे कारण मोजलं होतं तुम्हाला कमी वगैरे अजिबात पडणार नाही काही नाही त्याला. खूप मस्त व्यवस्थित असं तो नेफा बसून गेला त्याला. आपल्याला एक्स्ट्रा शिलाई करायची गरज नाही आली सलवारच्या नेफ्यामुळं. तर या ठिकाणी बघा आपली शिलाई झाली आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सामान वगैरे मी ठेवून दाखवते. तुम्ही कुठलंही सामान ठेवू शकता, तुम्हाला आवडून ते ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये. पण इथं बघा मी मेकअपचं सामान आहेत ना ते बघा कसं ठेवून घेतलं आहे. भरपूर असं मेकअपचं सामान पडलेलं होतं माझ्याकडं ते ठेवून घेतलं याच्यामध्ये. धूळ वगैरे बसून येऊन आपण हे बघा असं झाकून पण ठेवू शकतो याला कपाटा वगैरेमध्ये. बघा किती सुंदर बेस्तर आहे. मेकअपचं सामान दुसऱ्या पण वस्तू तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ठेवू शकता. छोटे मोठे रुमाल वगैरे कपडे वगैरे काय ठेवायचं असेल ते. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.